नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत एका पपईच्या शेतावरती शेतकरी ते ग्राहक अशी एक नवीन संकल्पना घेऊन ही शेतकरी या ठिकाणी आलेत पपईच्या अनेक व्हरायटीज या ठिकाणी आहेत मात्र नॅचरल पद्धतीने त्यांनी हा पपईचा बाग या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याची विक्री आता ते खरं ग्राहकांपर्यंत कशी करणार आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेतो आहे ही संपूर्ण ऑर्गेनिक व सेंद्रिय खातातून पिकवलेल्या ह्या पपया आहेत शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही हा एक फार मोठा गैरसमज पण आहे आणि खरं पण आहे खरं असं आहे का माणसाला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं मी टन दोन टन चार टन माल नेऊन विकील आणि मग त्याचे मला पैसे येतील निसर्गाच्या चक्रामुळं कधी कधी मालाचे भावही पडतात मधी आपण टी व्हीवर बघितलं टमाटे फेकून दिले अनेक गोष्टी आपण बघतो त्यातही आजही तसंच आहे तर मग तो जो माल आहे तो जो वाहतुकीचा खर्च वाचतो उद्या पुण्याला पाठवायचा पाच पाच हजार रुपये गाडीला जातात तर हे जे पैसे हेच आपण जर डायरेक्ट ग्राहकापर्यंत जर आपला माल नेला तर तो एक आहे ती किंमत आपल्याला मिळती व ग्राहकालाही संतुष्ट संतुष्टपणा मिळतो म्हणून आम्ही ही ग्रीनबेरी नावाची ही पपई मी तयार केलेली आहे ग्रीनबेरी म्हणजे ही पपई निसर्गत दीड किलोच्या पुढं वाढत नाही कारण तिची कपॅसिटीच तेवढी अत्यंत गोड आणि जी एक आपली पूर्वीची जी गावरान पपई आपण म्हणायचं त्या टाईप हिच्यामध्ये संपूर्ण लोण्याच्या मागद्यावानी हा मागदा असतो व दुसरी माझ्याकडे जी आहे ती आहे ही तैवान आहे सातशे शहाऐंशी तैवान ही पपई बाहेर मार्केटला चार चार पाच पाच दिवस टिकते हिला पेपर जर वेस्टर्न आपण मारून ठेवलं तर व जशी जशी पिकल तशी तशी मार्केटला आणायची व एक रेड लीडी व एक आईसबेरी म्हणून आहे तर हे जे पपई आहे तर माझी संकल्पना अशी आहे ग्राहकांना जास्तीत जास्त स्वस्त जो वाहतुकीला व वा जो इतर खर्च जावा जो आपला तो ग्राहकाला मिळावा म्हणून एक स्वस्त विकण्याची ही संकल्पना आहे मला तर माझे पैसे मिळतात मग ग्राहकालाही त्याचा संतुष्टपणा मिळावा ही त्यामागील संकल्पना आहे मी राहणार खंडोबा चौक राहता माझा फोन नंबर आहे नव्याण्णव साठ चव्वेचाळीस अठरा सदोतीस जर दहा किलोच्या पुढं कोणाची ऑर्डर असली तर एवढ्या परिसरामध्ये घरपोचही केली जाती व नसेल तर राहता खंडोबा चौकात केव्हाही आमचं घरी हा माल उपलब्ध आहे